1000 किलो चवली लागते, 800 किलो ह्याची डाळ कसली मूग डाळ आणि तांदूळ जवळ 3000 किलो तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतं. गुड मॉर्निंग. तर आज आहे आपण डायरेक्ट अलिबागमध्ये. आता सध्या आपण अलिबाग कोळीवाडेमध्ये आहे. इथून आपल्याला जायचं आहे आता कुलाबा किल्ल्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. आपल्याबरोबर तुम्ही बघू शकताय तेज आहे, आरती आहे, बायको आहे आणि त्यांची ताई देखील आहे. ते देखील येत आहेत ताई आणि त्यांची भाऊजी. तर आपण हा गौरान छोटा गौरान छोटा तेज ऐकर ऐकर वरती अरे इकडे होई याच्यामध्ये हायकर हवे याच्यामध्ये. तर आता निघूया. सकाळ सकाळ आम्ही निघालो घरातून. खूप खूप थंडी होती, पूर्ण एकदम गारटलो आहे, अजून पण खूप थंडी आहे. तर आता लवकर लवकर जाऊया आपण किल्ल्यामध्ये. आता बघूया पाणी किती आहे काय आहे. तर जर पाणी नसेल तर आपण चालत जाऊ शकतो. नाही गणपती बाप्पा मोरया. तर बघू शकतात आपण आता बीचवरती पोहोचलो आणि सगळीजण चालत चाललेले आहेत. पूर्ण पाणी आटलेलं आहे त्याच्यामुळे आपण आरामात चालत जाऊ शकता आणि फुल पब्लिक आहे. पाणी जास्त असतात, आपल्याला घोडागाडी वगैरे इथे होते त्याच्याने जावं लागलं असतं. जर पाणी जास्त असतं तर इथं बोट देखील आहे, बोटने पण जाऊ शकतो आपण. आपली मंडळी केली पुढे जाऊया. अरे तू पाठीत आहेस का अजून? मला वाटलं गेले पुढे. आणि पाठीमागून पण मस्त असा सनराईज झालेला आहे. जरा आता थोडी थंडी जरा कमी झाली आहे. पाण्यातून जायचं आपल्याला चालत. थोडं थोडस पाणी देखील आहे. पिलू कपडे वगैरे वळले नको करू, आरामात चाल, पाणी उडू नको. आता परत भरती किती वाजता येईल? आता भरती येईल 4 वाजता. 10 साडे 10 वाजेपर्यंत वगैरे येईल. परत पाणी भरतं पूर्ण भरतं. 10:30 परत पाणी भरेल पूर्ण. तेव्हा आपल्याला घोडागाड्यांनी वगैरे यायला लागेल. घोडागाडी नाही तर बोटनी वगैरे. आता सगळीकडे बोट अशा वाळूवरती दिसतात आपल्याला पूर्ण, कारण का पाणीच पूर्ण आटलेलं आहे. पूर्ण पाणी आतमध्ये गेलं असतं वाटतं एकदम. चालत चालत किल्ल्यावरती जाऊया आता. मस्त पूर्ण अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे, पण आता आपल्याला काय दिसणार नाही. रात्री खरोखरच भारी वाटलं असतं आपल्याला, कारण रात्रीच आपण यायला पाहिजे होतं. आता इथं बघू शकता पूर्ण हार वगैरे सर्व काय आहे. हार नारळ आतमध्ये नेण्यासाठी बाप्पाच्या दर्शनाला. खुशीन यो खुशीन तोऱ्यात बसलाय गो. या साईडला बघू शकताय सगळे स्टॉल, चणे फुटाणे, परत हलवा वगैरे आहे, पेढे आहेत, मिठाई आहे. तर आता प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊया. जस्ट आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आणि आतमध्ये बघू शकता पूर्ण सजावट वगैरे केलेली आहेत, पताके वगैरे लावलेले आहेत. पहिल्यांदाच गणेश जयंतीला आपण इथे आलेलो आहोत. सगळीकडे लाइटिंग वगैरे सगळीकडे केलेली आहे. खरोखर रात्री तर भारी वाटलं असं का. वस्तीला इथं जर आलो असतो आपण वस्तीला आलो असतो. इथे बघू शकता समोर मंदिर आपल्याला दिसतंय. या साईडला बघू शकता दर्शनाची लाईन आतमध्ये. फुल लाईन आहे आतमध्ये, खूप असे रांग आहे. आणि इथून बघू शकता पण आता मंदिराजवळ आलेत. आणि हे आहेत मंदिराचे अध्यक्ष. नमस्कार काका, काय नाव आपलं? गजानन माधव टिके. ते काका आपल्याला माहिती सांगतील आपल्याला थोडीफार मंदिराबद्दलची. तर काकांकडून जाणून घेऊया आपण मंदिराबद्दलची माहिती. मंदिर हे सिद्धिविनायक पंचायतन सिद्धिविनायक मंदिर आहे. पंचायतन हे भारतामध्ये असं देवस्थान, गणेशजीचं देवस्थान असं एकच मंदिर आहे भारतामध्ये.
माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे असेल पर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशामध्ये एकच असं गणेश सिद्धिविनायकाचं मंदिर आहे पंचायतन, म्हणजे चार शिवशंकर, सूर्यनारायण, विष्णुदेव आणि भवानी माता आणि सिद्धिविनायक. उजव्या सुंडीचं अंग्रेजांच्या कारकिर्दीत त्यांच्या ह्याच्यामध्ये झालेलं मंदिर आहे. हा किल्ला कान्होजी अंग्रे यांनी, कान्होजी अंग्रे हा शेवट म्हणजे लास्टपर्यंत कान्होजी अंग्रे होते म्हणजे आपल्या माहितीप्रमाणे आरमार प्रमुख होते ते. थँक्यू, थोडक्यात एवढी माहिती दिली तरी खूप झाली आपल्याला. ओके धन्यवाद. ऐकून घ्या, आज आमचं आम्हाला ट्रस्टला 2500 दाखवायचं सर. ट्रस्टला 1900 ट्रस्टचं नाव आहे फुलाबागला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आणि त्या ट्रस्टला 2500 पूर्ण होऊन 2500 फाउंडर अध्यक्ष कंटिन्यू मी आहे. आणि मी सुरुवात 1965 सुरुवात झाली तेव्हा 25-30 लोकांनी सुरुवात झालेली, म्हणजे ते डबे आणायचे खिचडी वगैरे म्हणून. त्यानंतर 2-3 वर्षानंतर महाप्रसादाचं स्वरूप आला, 40 झाले, 50 लोक झाले, नंतर हळूहळू एवढा स्वरूप वाढत गेला की आणि हे दीपक पवार म्हणून आहेत यांचे वडील, 2020 त्यांना स्पीकरची सेवा करायला 50 वर्षे पूर्ण झाली 2020, आणि त्यांचा मुलगा त्यांच्याच धर्तीवर म्हणजे ही सेवा त्यांचा मुलगा आतापासून करतोय 23, कारण 21 आणि 22 कोरोनामुळे कार्यक्रम नव्हतं, त्यामुळे स्पीकर महाप्रसाद असतो आणि अलिबाग शहर आणि अलिबाग तालुक्यातील लोक महाप्रसादाचा लाभ घेतात, अनुभवणीने येतात. धन्यवाद, मस्त अशी माहिती दिली, खूप बरं वाटलं. भेटून चला भेटून आज दर्शन वगैरे करू आपण. गणेश जयंतीला आपला मस्त असं दर्शन देखील झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता रांग आता बाहेर निघालेली आहे या साईडून. या साईडला बहुतेक महाप्रसाद वगैरे पत्रावळी वगैरे आहेत, खाली पाठीपाचा कळस देखील बघू शकता एकदम मस्त. रांगेतून आपण आता बाहेर आलो आहे आणि इथे बघू शकता प्रसाद कसं वाटलं दर्शन करून. मस्त वाटलं, एकदम मस्त भारी दर्शन झालं आपलं डायरेक्ट. आणि आता इथं बघू शकता हे पूर्ण इथं बहुतेक संध्याकाळचा महाप्रसाद वगैरे असेल, तिकडे देखील प्रसाद वाटतायत. तिथं अच्छा नाश्ता आहे का तिथे? हा तिथं नाश्ता आहे, ते देखील बघायला जाऊया आपण. नाश्ता काय आहे? चला नाश्ता करायला बघूया नाश्त्याला काय आहे. पत्रावळी देखील आणलेली आहे तिथे महाप्रसादासाठी आणि इकडे नाश्त्याची सोय आहे का मित्रा? या साईडला बघू शकता नाश्त्याची देखील सोय आहे, चाय काय आहे बघूया नाश्त्यामध्ये. उपमा आहे, चाय आहे आणि बघू शकताय सगळेजण नाश्ता वगैरे करतायत. कुठला गाव का तुमचा? थल बाजा कुठे? इथंच आहे का? अलिबाग मध्ये? अच्छा 8 किलोमीटर. नाश्ता करूया. नाश्ता झालाय, चाय वगैरे पिऊन झालाय आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण इथे भात शिजवलेला आहे, तपेला उतरवलेले आहेत भाताच्या, म्हणजे किती पब्लिक असेल. दोन टाईमचं जेवण असतं, दुपारी देखील असतं, रात्री देखील असतं. आणि या साईडला देखील तुम्ही बघू शकता पूर्ण चुली मांडलेत. आता त्या बघायला वाटतं आपण जाऊ, कमीत कमी एक सर्वांचा चुली मांडलेले आहेत जेवणाचा. सर्व जेवणाचं काम चालू आहे, सर्व चालू आहे. तर जाऊया आता आपण तेच बघूया जेवणाचं. लाकडं वगैरे टाकून ठेवलेले आहेत, अजून पेटवले नाहीत, बाकी सगळे पुढे पेटवलेले दिसतात आपल्याला. इथे देखील बघू शकता तपेली, याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक भाजी वगैरे शिजते. या साईडला देखील आहे कसली भाजी आहे का? चवळीची भाजी बघती बघू शकत आहे. इकडे देखील काय काय शिजत आहे, इकडे भाजी कटिंग चालू आहे. बघू शकत आहे सगळं बटाटे वगैरे कटिंग चालू आहे आणि पूर्ण तिथपासून आपल्याला इथपर्यंत पूर्ण अशा चुलीत चुली दिसत आहे.
आता तिकडे देखील बघूया इकडच्या चुलींवरती काय शिजतंय. काय काका काय शिजतंय इकडे? कसली भाजी आहे? कसली चवळीचीच भाजी आहे का? चवळीची भाजी आहे. त्याच्यासाठी बघू शकता इथे आळा लसूण पेस्ट वगैरे करून घेतलेली आहे. वांगा देखील आहे इकडे. खोबरा वगैरे आहे वाटलेला किसलेला. आणि कांदा आहे. ते कढीपत्ता निसत आहेत. आणि त्या साईडला डाळीचं सेक्शन आहे. इकडे पूर्ण डाळ तयार होत आहे. बघू शकता किती टाक्या भरलेल्या आहेत डाळीच्या. खूप साऱ्या टाक्यात डाळ आहे. टॅमॅटो आहे. ते टॅमॅटोची कटिंग करत आहेत का? डाळीसाठी पाणी घेणे. हा डाळीला तडका देण्यासाठी. अच्छा डाळीची फोडणी वगैरे देतात. या साईडला पूर्ण राईस. इथं सगळं काही भात भाता शिजतंय. बघू शकता तिकडे एवढा भात ठेवलेला आहे. प्लस अजून इकडे देखील किती शिजतोय भात. या टोपल्यांमध्ये देखील काढून घेतलेला दिसतं आपल्याला. या साईडला नारळ वगैरे फोडलेले आहेत आणि खोबरं वगैरे किसत आहेत. इकडे कांदे सोलत आहेत. कांदा वगैरे कटिंग करत आहेत ताई. लसूण कोथिंबीर बघू शकता खूप काय काय. सगळ्यांची कामं आपली आपापसात वाटून घेतलेली आहेत आणि कामं चालू आहेत. दुपारपर्यंत सर्व जेवण रेडी होईल. तरी साधारण किती माणसांचं जेवण शिजत असेल? जवळजवळ 20,000. 20,000 माणसांचं जेवण शिजत आहे. 20,000 वर होतं. वरतीच होत पण 20,000 अंदाज आहे. दोन वर्ष कोरोनामुळे काय झालंच नाही. 30,000-40,000 लोक. 1,000 किलो चवळी लागते. 800 किलो ह्याची डाळ. कसली? मूग डाळ. आणि तांदूळ जवळ 3,000 किलो. 3,000 किलो चवळी मध्ये 1,000 किलो झाले ना. चवळी त्यात वांगी बटाटी ती वेगळं. या दादांनी पण आपल्याला खूप मस्त फिरवलंय. हे आहेत भाऊजी आपले. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? माझं नाव वैभव टिके. वैभव टिके. राहणार आहे मी कोल्हेवाड्यातला. कोल्हेवाड्यातला. ताईंचं नाव काय? ताई तुमचं नाव? कीर्ती टिके. हे आहेत यांची बहीण. आपली मी पण आहे. आरतीची बहीण आहे. आणि तो आरतीचा नवरा. आणि तो आरतीचा पोरगा. मंदिराचं दर्शन वगैरे झालं. आता थोडासा आपण किल्ला बघूया. बॅक साईडचा द्वारकडे आलो आपण. पाठच्या दरवाजाकडे किती सुरे काम केले आहे. मंदिर आहे आणि हा समोर आपण बघू शकत आहे. मस्त असा नजारा इथून समोरून. आणि अजून देखील पाणीपुर ना मोठीच आहे. आपण हनुमान मंदिरातून जाऊन आलो आहे आणि आता आलो आहे तटबंदीवरती आणि गुरुजावरती. बघू शकताय गुरुज खूप सारी पडझड झालेली आहे. सरकारने आपल्या अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपले किल्ले राखायला पाहिजेत. कारण बघू शकता खूप म्हणजे खूप. आता बुरुज देखील तिकडचा ढासळलेला आहे. इकडे देखील पूर्ण असे दगडं वगैरे हालायला लागलेले आहेत. त्यामुळे आत्ताच जर लक्ष दिलं तर ठीक आहे पडण्याआधीच. त्या साईडला आहे मंदिर आणि या साईडला पण कोवढे पाण्याचा तलाव बघू शकताय. कान्होजी आंग्रे यांनी या तलावाची निर्मिती केलेली. बघू शकता किती मोठा तलाव आहे.
तर खाली विहीर आहे, विहीर बघायला जाऊया आपण. दिसला पाणी, गोड पाण्याची, गोड पाण्याची विहीर. साइडला देखील बघू शकता देखील विहीर आहे. पूर्ण एकदम निठोळ पाणी बघू शकताय. पाणी खालच्या आपल्याला पायऱ्या देखील दिसत आहेत. पाण्याची विहीर देखील इथे बघितली आणि आजूबाजूला हे सगळे आहेत ते वाडे आहेत, पण वाड्यांची पूर्ण अशी पडझड झालेली आहे, त्यामुळे आपल्याला त्यांचं फक्त अवशेष दिसत आहेत. आता आपण समोर बघू शकता भवानी मंदिर, भवानी मंदिरात जाऊया. रांगोळ्या काढल्या खरोखर एकदम जबरदस्त. कौस्तुभ देवळेकर यांनी काढलेली आहे. इकडे देखील बघू शकता ही प्रज्ञेश भगत कांतारा प्रथमेश देवळेकर मस्त एकदम काढले ना. काय यार क्लिअरिटी आहे जबरदस्त मस्त. कोल्हीवाडीतले इकडे पण बघू येतात. गणपती बाप्पा विनायक नाखवा यांनी काढलेली आहे ही मस्त. आणि आता बघू शकता भरती देखील सुरुवात झालेली आहे, पाणी वाढायला लागलं आहे आता आणि पब्लिक अजून चालू आहे, पब्लिक अजून चालत येते. आणि खालचा हा बाजार बघू शकता, पूर्ण मिठाई आहे, खेळण्या आहेत, खूप सारा बाजार वगैरे भरलेला आहे आता डोर इथून प्रवेशद्वार. हा समोर दिसतोय तो आपल्याला सर्जकोट. खूप आता भरती आलेली आहे आणि सगळी माणसं तरी पण चालत येतात आणि घोडागाडी देखील जात आहे. आता जास्त जर भरती आली तर घोडागाडी देखील चालणार नाही, मग तर पूर्ण बोटीने यायला लागेल. तर बघू शकतो आपण मोदक तयार केलेले आहेत गणपतीच्या नैवेद्यासाठी. अच्छा मोदक तयार करतात इथे बघू शकता. या साईडला टाके वगैरे सर्व भरून ठेवलेले आहेत, डाळ असेल भाजी असेल, या साईडला भात आहे आणि इथे असे टेबल लावलेले आहेत आणि प्लेट्स आहेत समोर. अशी रांग लागेल आणि इथून वाटप होईल. इथूनच अशा रांग लागतील चार काउंटर. अच्छा चार काउंटर म्हणजे इथेच असं भाजी वगैरे ठेवाल, ताट घेऊन ताट घेऊन इथून असं लाईनीतून तिकडे त्या साईडला बसायला जायचं. बघा आपल्याला प्रसाद आलेला आहे मोदकाचा, मोदकचा प्रसाद. मुलं पाहिजे छोटा पाहिजे मुलाचा. थँक्यू.
बघू शकता मित्रांनो, अशा मगाशी जसं बोलल्याप्रमाणे लाईन लागलेली आहे आणि इथे टाक्या भरलेल्या आहेत, डाळ भाजी भात आणि तिथे वाढलं जात आहे. रांग बघू शकता किती मोठी रांग लागलेली आहे महाप्रसादासाठी. महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता रांग. पहिला काउंटर लाडू पडेल ते आरती जेवायला घेऊन आली. आरती जेवायला घेऊन बघू शकता जेवणाचा मेनू. अरे बाबा, बाकी लोणचं वगैरे काय घेतलंच नाही वाटत तुम्ही. तर बायकोला देखील जेवायला आलेला आहे. चवळीची भाजी, डाळ भात, लोणचं वगैरे आहे आणि मोदक आहे, पेढा स्वीट म्हणून. आपण जेवायला घेतलेलं आहे, जेवायला चवळीची भाजी, डाळ भात आणि लोणचं घेतलेलं आहे. आता आपण जेवण वगैरे करून घेऊया, नंतर भेटूया. मित्रांनो, फायनली आपलं जेवण वगैरे देखील झालेलं आहे मस्तपैकी. खूप महाप्रसादाचा देखील आपण लाभ घेतलेला आहे आणि आता आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर खूप सुंदर मस्त दर्शन झालेलं आहे, आरती वगैरे देखील आपल्याला आतमध्ये भेटलेली आहे, खूप भारी झालेलं. तर बघू शकतो मित्रांनो, महाप्रसादासाठी किती लाईन लागलेली आहे सगळ्यांची. खूप सारी लाईन आहे. बघू शकताय पाणी किती वाढलं आहे. आता घोडागाडी पण येऊ शकत नाही, फक्त पर्याय बोटचाच आहे. आता ही काही माणसं भरून चाललेली आहेत बोट, तर परत दुसरी बोट वगैरे येईल तेव्हा बघूया आपल्याला जायला भेटते का. एवढी पब्लिक सगळी अशी वेटिंगवरती आहे. पर पर्सन 50 रुपये असे काहीतरी चार्जेस आहेत. पूर्ण दूर दूरपर्यंत पाणीच पाणी दिसतं आता. असं म्हणजे कोणी बोलणारसुद्धा नाही की आपण सकाळी इथून चालत आलो आणि आत्ताला एवढा पाणी आहे भरती. बोट पण आणत का नाही काय माहिती, काय प्रॉब्लेम आहे त्याला. दादा बोटी येत नाही का जास्त? अच्छा, लाटा जास्त झाल्यात त्याच्यामुळे पोलीस वगैरे बोटी येऊन देत नाही आता जास्त. बघू शकता किती पब्लिक गाईमध्ये जायसाठी. सगळ्यांची घाई 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 चालली आहे. Two hours later. बघू शकताय किती पाण्यात सगळे आपण उभे आहेत. बोटीची वाट पाण्यात उतरलेलं आहे सगळे, पण काय बोट काय घेऊन जात नाही आपल्याला. बघू शकता पूर्ण पब्लिक, फुल पब्लिक. इकडे पण आहे पब्लिक, इकडे पण फुल पब्लिक. आता एक बोट आलेली आहे, आता बघूया आपण जायला भेटते का आपल्याला. फायनली आत्ता कुठे बोटी चालू झालेल्या आहेत. पब्लिक बघू शकता बाहेर, पब्लिक आहे. थोडा वेळ अजून जर बोट नसती आली तर फुल इथे अफरातफरी झाली असती. आता तबला सगळं खूप मॅटर वगैरे झाले असते. बापरे बाप, त्या साईडला पण तेवढीच पब्लिक आहे. रस्ती
त्या साईडला आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या किनाऱ्यावरती. बघू शकता यार, सकाळी गेलो तेव्हा काहीच पाणी नव्हतं इथे, आपण चालत गेलो आणि आता किती पाणी आणि किती जोरजोराच्या लाटा येत होत्या. बघितलं तसं तुम्ही, खूप सारे पब्लिकला देखील जायचं आहे पण बोटी घेऊन जात नाही आहेत कारण खूपच लाटा आहेत आणि पब्लिक पण ऐकत नाही कारण का एका बोटीमध्ये 10-15 जण बसत आहेत. पब्लिक ऐकत नाही मेन. चला आता आपण निघूया.